आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. नवे दानवाडे येथे हातभट्टी दारू अड्ड्यावर धाड, उत्पादन शुल्क खात्याची धडक मोहीम सुरूच, गावठी दारू निर्माण करणारे हादरले. दारूबंदी उत्पादन शुल्क विभागानं शिरोळ तालुक्यात गावठी दारू निर्माण करणाऱ्यांच्यावर धाड सत्र सुरूच ठेवलं आहे. दानोळी पाठोपाठ जुने दानवाडे येथे शिरोळ तालुक्यात गावठी दारू निर्मिती मोठ्या प्रमाणात होते. येथे हातभट्ट्या जास्त आहेत आणि याचा परिणाम बेळगाव, सांगली आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यात दारू विक्रीला जाते. दारूबंदी विभागाच्या उपायुक्त श्रीमती संगीता दरेकर, अधीक्षक गणेश पाटील, उप अधीक्षक संजय पाटील, शिरद वाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक लहू शिंदे, उपनिरीक्षक शिवाजी रंगराव कोरे, अर्जुन वाडकर, सहाय्यक फौजदार सुभाष मांजरे, बलराम पाटील यांच्या पथकानं जुने दानवाडे येथे दोन ठिकाणी धाडी घालून हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या आहेत. महानकर न्यूज साठी जुने दानवाडहून संदीप इंगळे.